गौरव यात्रेकडे सर्वांचं लक्ष लागलं, पण ज्या प्रकारे सावरकरचा जो मुद्दा उपस्थित झालाय, कशा प्रकारे ठाण्यामध्ये असा, ठाणे हे मुख्यमंत्र्यांचं घर गाव आहे, ठाणे शहरामध्ये शिवसेना आणि भाजपा या महायुतीतर्फे रविवारी सकाळी जे सावरकर स्मृतिस्तंभ जो आम्ही गडकरी रंगायतन येथे उभारलेला आहे, त्या ठिकाणापासून ठाणे शहर, वागळे स्टेट विभाग आणि घोडबंदर विभाग यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा निघणार आहे. शिवसेना, भाजप आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते त्या गौरव यात्रेमध्ये बाईक रॅली असणारे सहभागी होणार आहेत. या गौरव यात्रेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबसुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे. ठाण्यातून 2 तारखेला म्हणजे रविवारी सकाळी ही गौरव यात्रा निघणार आहे आणि या गौरव यात्रेद्वारे सावरकरांचा जो देशभक्तीपर विचार आहे, सावरकरांनी जे स्वातंत्र्यासाठी जे कष्ट भोगलेले आहेत याचा प्रचार आणि प्रसार या यात्रेद्वारे केला जाणार आहे. त्याच दिवशी कळव्यातनंसुद्धा 4 वाजता ही गौरव यात्रा निघणार आहे. सर, या गौरव यात्रेत जे सावरकरांचे वारंवार अपमान करतात त्यांना काय मेसेज पोहोचणार? काय झालेलं आहे की सत्तेकरता आणि खुर्चीकरता काही जण स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष जे म्हणतायत, तो सावरकर यांचा हिंदुत्वाचा विचार त्यांनी फक्त मत मागण्यापुरता त्यांनी ठेवलेला आहे आणि जे कायम सावरकरांना माफीवीर म्हणतायत त्यांच्याबरोबर सत्तेकरता मांडीला मांडी लावून ते बसलेले आहेत. त्यांनासुद्धा आम्ही जाणीव करून देणार आहोत की केवळ भाषणापुरतं सावरकरांवर जे टीका करतात त्यांच्यावर फक्त भाषणापुरती टीका करू नका, तर कृतीतून अंमल करा. तुमच्यात जर हिंमत असेल तर ज्या पद्धतीने मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला ज्यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरुद्ध अनुद्गार काढले त्यावेळी जोडे हाणले होते, तशाच पद्धतीने आपण राहुल गांधी यांचा निषेध करा याची जाणीवसुद्धा त्यांना आम्ही करून देणार आहोत. सर, पुन्हा एकदा मुद्दा अजितदादांचा येतोय. अजितदादांनी टीका केलेली आहे, कोण नरेश मस्के? नरेश मस्के मी ओळखत नाही. बरोबर आहे, नरेश मस्के हा छोटासा कार्यकर्ता आहे, ठाण्यामध्ये काम करणारा. त्याच्यामुळे अजितदादांनी मला ओळखावं अशी माझी अपेक्षाही नाही आहे, परंतु एवढं तुम्हाला मी सांगतो, अजितदादांनी मला ओळखावं अशी माझी अपेक्षाही नाही आहे, परंतु एवढं तुम्हाला मी सांगतो की अजितदादांना आता खरे अजितदादा महाराष्ट्रातील जनता आता ओळखू लागलेली आहे. त्यांच्या पक्षातली लोकंसुद्धा त्यांना आता ओळखू लागलेले आहेत. जयंत पाटील यांचं जेव्हा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागतो त्याचवेळी पुण्या मुंबईत अजितदादा यांचे सुद्धा बॅनर लावले जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा आता अजितदादांना ओळखायला लागलेले आहेत. सकाळचा शपथविधी केला जातो त्याच्यामुळे सुद्धा अजितदादांना लोक आता ओळखायला लागलेले आहेत. पाणी मागितलं, धरण मागितलं तर कशा पद्धतीने अजितदादा वक्तव्य करतात हे सुद्धा आता लोक ओळखायला लागलेले आहेत. आणि रोहित पवार जेव्हा निवडणुकीला उभे राहतात त्यावेळी सुद्धा कशा पद्धतीने काही कृती केल्या जातात त्यामुळे सुद्धा अजितदादांना लोक ओळखायला लागलेले आहेत. मी छोटा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे अजितदादांनी मला ओळखावं अशी माझी अपेक्षा नाही आहे. त्याचबरोबर जेव्हा उद्धव ठाकरे बाईट देतात तेव्हा हे कसे डोळे मारतात हे सुद्धा आता महाराष्ट्रातील जनता ओळखायला लागलेले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःला विचारा, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. गद्दार शब्द पुन्हा अजितदादांनी वापरलेला आहे, गद्दार. आता तुम्ही सांगा,
तुम्ही सगळे व्हिज्युअल आणि फुटेज काढा. ज्या दिवशी अजितदादांनी सकाळचा शपथविधी केला त्यावेळी ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, राष्ट्रवादी पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष आता जे आहेत ते जितेंद्र आव्हाड, मी नावं घेईन नगरसेवकांची, त्या नगरसेवकांनी अजितदादा यांच्या प्रतिमेला काळं फासलं, अजितदादांच्या विरुद्ध घोषणा दिल्या, अजितदादांना गद्दार म्हटलं, त्यांचे पुतळे जाळले. जितेंद्र आव्हाडांनी आम्हाला फोन केले की अजितदादांच्या विरोधात त्यांचे पुतळे जाळा, त्यांच्या प्रतिमेला काळं फासा. मी स्वतः सांगतो, मला स्वतः फोन आले. मग त्याला गद्दारी म्हणायचं का आणखी काय म्हणायचं का खुद्दारी म्हणायची? अजितदादांनी पहिलं याचं उत्तर द्यावं की जितेंद्र आव्हाडांनी जे ठाण्यात केलं ते गद्दारांच्या विरोधात होतं का खुद्दारांच्या विरोधात होतं? अजितदादा आणि जितेंद्र आव्हाड एक म्हण आहे, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, अशी गत तुमची झालेली आहे. आधी याचं स्पष्टीकरण करा. त्यावेळी जे पुतळे जाळले, त्यांच्या प्रतिमेला काळं फासलं, ती गद्दारी होती की खुद्दारी होती याचं आधी उत्तर द्यावं आणि मग आमच्यावर आरोप करावे. शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा त्यांनी कळवा मुंबऱ्यातील जनतेशी, मतदारांशी पाठीत खंजीर खुपसला नाही का, याचं उत्तर त्यांनी प्रथम जितेंद्र आव्हाडांनी द्यावं. आणि यांनी ह्यांना आम्हाला बोलायचा अधिकार काय हो? अहो, आम्ही ज्यावेळी मागच्या विधानसभा जेव्हा निवडणुका लढलो ना, तेव्हा आम्ही शिवसेना भाजप महायुती म्हणून लढलो. मतदारांनी आम्हाला शिवसेना भाजपचा महायुती म्हणून आम्ही मतदान केलं आणि आम्हाला बहुमत मिळालं. आणि आम्ही या जितेंद्र आव्हाडांसारख्यांच्या हिंदुत्ववादी विरोधकांच्या मांडीला मांडीला लावून बसलो तेव्हा त्या मतदारांच्या पाठीत आम्ही खंजीर खुपसला नाही का हो? जितेंद्र आव्हाडांना काय बोलायचा अधिकार आहे हो? जितेंद्र आव्हाड, आपण आपले विचार, आपली कृती, आपले सगळे ट्वीट्स पूर्वीचे तपासा. शिवसेनेच्या विरुद्ध कशी आग ओकत होतात आपण, उद्धव साहेबांच्या विरोधात, बाळासाहेबांच्या विरोधात कशी गरळ ओकत होतात, त्या आठवणी जरा आठवा आणि मग तुम्ही तुमच्याच आठवणींच्या पाठीत खंजीर खुपसलाय का, हा प्रश्न स्वतःला विचारा, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. गद्दार शब्द पुन्हा अजितदादांनी वापरलेला आहे, गद्दार गद्दार. आता तुम्ही सांगा, तुम्ही सगळे व्हिज्युअल आणि फुटेज काढा. ज्या दिवशी अजितदादांनी सकाळचा शपथविधी केला त्यावेळी ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, राष्ट्रवादी पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष आता जे आहेत ते आता ओळखायला लागलेले आहेत, त्यामुळे त्यांनी मला ओळखावं ही अजिबात माझी अपेक्षा नाही आहे. काल पुन्हा आव्हाडांनी खंजीर खुपसलं या सभांनी असं म्हटलं. हे बघा, जितेंद्र आव्हाड हे केवळ प्रसिद्धीत राहण्याकरता आणि आता त्यांचं जे काही सुरू आहे, त्यांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या आता भोगायला लागणार आहेत, आणि मग त्याचं खापर कोणावर फोडायचं? मग कोणावर फोडायचं? तर मुख्यमंत्र्यांवर फोडायचं आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलायचं, तरच मला प्रसिद्धी मिळेल. अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांवर टीका करतायत. मी कालसुद्धा म्हणालो, कोण जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा विषय काय? अहो, आम्ही तर ते महाआघाडीत होतो तेव्हासुद्धा आम्ही जाहीरपणे बोलत होतो, जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याशी आम्ही आघाडी करणार नाही. आघाडीत असताना पण आपण बोललो, तर आता त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा विषय काय येतो? अहो, मुंबऱ्यामध्ये, कळव्यामध्ये निवडणुका जेव्हा ते लढले तेव्हा शिवसेना प्रमुखांच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केली, उद्धव ठाकरेंच्या विरोधात वक्तव्य केली, शिवसेना प्रमुखांचे पुतळे त्यांनी जाळले, उद्धव ठाकरे यांचे पुतळे जाळले, आणि त्या मुंबऱ्यातून आणि काँग्रेस या कळव्यातून शिवसेनेच्या विरुद्ध विचाराने, शिवसेनेच्या विरुद्ध भाषण करून निवडून आले. आणि सत्तेकरता, खुर्चीकरता, मंत्रिमहोदाकरता शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा त्यांनी